नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वैजयंती माला जाधव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथील मराठी विभागात कार्यरत आहे. आपण द्वितीय वर्ष कला या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक भारतीय भाषा मॉडर्न इंडियन लँग्वेजेस हा अभ्यासक्रम बघत आहोत. मागच्या काही सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनो आपण समाज माध्यमे आणि नवमाध्यमे याविषयीची माहिती बघितली होती. आता आजच्या तासामध्ये आपण या पुढचा घटक बघणार आहोत. आपल्या मनात अनेक शंका असतात की नवमाध्यमे म्हणजे काय, समाज माध्यमे म्हणजे काय, याविषयीचे विवेचन आज मी तुम्हाला करणार आहे. आपण ते अतिशय काळजीपूर्वक ऐकावं असं मला वाटतं. या अनुषंगानं हे जे विवेचन आहे नवमाध्यम आणि समाज माध्यम आपण माझ्या स्क्रीनवर PPT बघू शकता. नवमाध्यम म्हणजे काय, समाज माध्यम म्हणजे काय, याविषयीचं विवेचन आता आपण पाहू. समाज माध्यम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन ही समाज माध्यम आहेत, बरोबर. नवमाध्यम आणि समाज माध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणून पाहिलं जात आहे. हा पाचवा स्तंभ लोकशाहीच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीच्या विकासासाठी प्रसार माध्यमांनी यापूर्वीच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आपल्याला दिसतं. त्या अनुषंगाने नवमाध्यम आणि समाज माध्यमांकडे आपण आता पाचवा स्तंभ म्हणून बघत आहोत. चौथ्या स्तंभापाठोपाठ आता पाचवा स्तंभही आपल्याकडे लोकशाहीच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाऊ लागला. असं असताना अनेकदा अनेक आशयाच्या मुद्द्यावरून पारंपरिक माध्यमं विरुद्ध नवमाध्यमं अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळं या माध्यमाचा विचार करताना आपल्याला त्या त्या माध्यमांचं बलस्थान आणि मर्यादा लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. आजची तरुणाई रोजचे काही तास लोकप्रिय अशा सोशल साईट्सवर घालवतात. या सोशल साईट्सवरून फक्त गप्पा, फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचं माध्यम त्या बनले आहेत. ट्विटर, फेसबुक, ब्लॉग, ई पेपर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप, माय स्पेस यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा आजच्या तरुणाईवर मोठा प्रभाव पडलेला दिसतो. एकीकडे माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं होणारा प्रसार लक्षात घेता आपल्याला ही नवमाध्यमं किंवा समाज माध्यमं कशी वापरायची आहेत या दृष्टीनं प्रबोधन होणं गरजेचं आहे. या प्रबोधनाची सुरुवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून होणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं ही सगळी माध्यमं वापरताना आपल्याला काळजी घेणं, त्याविषयी गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. ही माध्यमं सर्वांना व्यक्त होण्याचं ठिकाण आहे, पण अजूनही या माध्यमातून व्यक्त झालेल्या सगळ्या भावना, जनतेच्या सगळ्याच भावना आपल्या लक्षात येतात का? नाही. कारण काय बरं असेल? कारण आज लोक व्यक्त होण्यापेक्षा फॉरवर्ड आणि शेअरिंग याच ऑप्शनमध्ये जास्त अडकलेले आहेत. समाज माध्यमांवर आपलं अस्तित्व तर जाणवलं पाहिजे, पण मला लिहायला वेळ नाही, मला विचार करून व्यक्त व्हायला वेळ नाही, अशावेळी मग काय करायचं? एकीकडून आलेली माहिती दुसरीकडे पाठवायची, दुसरीकडे ढकलून द्यायची. एका गटाकडून आलेली माहिती दुसऱ्या गटावर ढकलून द्यायची, आणि मग यामध्ये आपल्या सारासार बुद्धीचा आपण विचार करत नाही. कोणती गोष्ट चांगली, कोणती गोष्ट चांगली नाही, कोणती गोष्ट या ग्रुपवरून त्या ग्रुपवर ढकलावी, याचं सुद्धा भान समाज माध्यमांचा, नवमाध्यमांचा वापर करताना आपण बाळगत नाही. मग आपल्याला अंदाज कसा येणार जनतेच्या मनामध्ये खरं काय चाललं आहे? कारण आपण इकडून तिकडं माहितीचं फक्त काय करत आहोत, ट्रान्सफॉर्मेशन, इकडून तिकडे फक्त माहिती पाठवत आहोत. आपण समाज माध्यम आणि नवमाध्यम हाताळताना डोळसपणे विचार करायला हवा. आपल्याला व्यक्त व्हायचं माध्यम किंवा साधन मिळालं म्हणून सर्व काही झालं असं नाही, तर व्यक्त होणं ही जर आपल्या दृष्टीनं सहज कृती असेल तर आपण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा आपण व्यक्त केलेलं मत, विचार क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचत असतात. म्हणून आपण ही सर्व माध्यमं वापरताना अतिशय काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्या बाजूला ही माध्यमं वापरताना आपल्यामध्ये लेखनक्षमताही विकसित होणं आवश्यक आहे.
आपलं आकलनही त्यानिमित्ताने वाढत असतं. या दृष्टीनं काही सकारात्मक बाजूही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. म्हणून नवमाध्यमं आणि समाजमाध्यमं यांचा सकारात्मक विचार करून त्यांचा अधिकाधिक चांगला उपयोग करायला हवा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं वाटेल की नवमाध्यमं म्हणजे नेमकं काय बरं, या नवमाध्यमं कशाला म्हणायचं, किंवा ती नवमाध्यमं आपण कधी वापरायला लागलो. आपण माझ्या स्क्रीनवर बघत असाल ही नवमाध्यमं कोणकोणती आहेत. इलेक्ट्रॉनिक संसाधनाद्वारे तयार केलेले, त्याद्वारे पाहता येणारे, प्रसारित किंवा साठवून ठेवता येईल असं माध्यम म्हणजे डिजिटल माध्यम आहे. या माध्यमाद्वारे केवळ मशीनला वाचता येईल अशा स्वरूपाचं साहित्य केलं जातं. त्यामध्ये सॉफ्टवेअर, डिजिटल इमेजेस, डिजिटल ऑडिओ, वेब पेजेस, वेबसाईट, सोशल मीडिया, डेटाबेस आणि डिजिटल ऑडिओ या सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. थोडक्यात म्हणजे हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला डिजिटल डिव्हायसेसचा वापर करावा लागतो, ते म्हणजे डिजिटल माध्यम. जसं तुम्ही छापिलं वर्तमानपत्र हातात घेऊन थेटपणे वाचू शकता, तसं एखादी सी डी किंवा एखादा पेनड्राईव्ह घेऊन थेटपणे वाचू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सी डी प्लेअरची, संगणकाची आवश्यकता असते. सोशल मीडियामुळं उत्पन्न मिळवून देणाऱ्या माध्यमांची संख्या वाढत आहे. त्यामुळं प्रामुख्यानं ब्लॉग, फेसबुक, यूट्यूब या माध्यमांचा आपल्याला उल्लेख करता येईल. नवमाध्यमं आणि समाजमाध्यमांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माझ्या स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इंटरनेटवर आधारित जी माध्यमं आहेत त्यासाठी सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमं हा शब्द वापरला जातो. फेसबुक असेल, ट्विटर असेल, यूट्यूब असेल, आपण सर्वजण या माध्यमाचा वापर करतो. समाज जसा जसा विकसित होत गेला तशी ही साधनं त्यासोबतच विकसित होत गेली. आजचा समाज कसा आहे विद्यार्थी मित्रांनो? 21व्या शतकातला आजचा समाज हा माहिती प्रधान समाज म्हणता येईल, कारण माहितीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ही माहिती आपल्याजवळ असणं जसं महत्त्वाचं झालेलं आहे, तसंच ही माहिती आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीसुद्धा हस्तांतरण करणं महत्त्वाचं वाटतं, कारण मुख्य प्रवाहातील मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कुणाचं तरी वर्चस्व किंवा मालकी आहे, त्यामुळं या माहितीवर हे वर्चस्व सतत डोकावत असतं. समाज माध्यमांचं एक मूलभूत वैशिष्ट्य असं आपल्याला सांगते की सामान्य माणसाकडे याची मालकी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एक वेगळं आभासी जग प्रत्येकजण तयार करत असतो आणि या आभासी जगामध्ये माहितीच्या आदानप्रदानाचा वेग हा अतिशय मोठा असतो. बातम्यांचं आदानप्रदान हे अतिशय वेगाने होत असतं. समाजात जे वेगवेगळे घटक आहेत, व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य, देश यांना सशक्त करण्याचे प्रयत्न या समाज माध्यमातून होतात. आर्थिक, सामाजिक, राजकीय या सगळ्याच दृष्टिकोनातून राष्ट्राला किंवा व्यक्तीला समृद्ध करण्याचं काम ही समाजमाध्यमं आपल्याला करताना दिसतात. या समाजमाध्यमांचा वापर करत असताना जात, धर्म, लिंग, भाषा या कशाचाही अडचण आपल्याला येत नाही. हीच समाजमाध्यमाची मोठी ताकद आहे हे आपण विसरून चालणार नाही. सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, शैक्षणिक, कलात्मक देवाणघेवाणीतनं भाषा समृद्ध होत असते असं समाज माध्यमांवर मराठी भाषेच्या संदर्भात घडताना दिसतंय का? तर ही माध्यमं मराठी भाषेच्या विकासासाठी पूरक ठरलेली आहेत. बघा, आपण मराठी भाषेतून या समाज माध्यमांवर अतिशय सहजपणे व्यवहार करत आहोत. भाषिक व्यवहार ज्याला म्हणून आपण विद्यार्थ्यांना मागच्या काही तासांमध्ये भाषा आणि भाषिक व्यवहार, भाषा आणि जीवन व्यवहार याविषयीची माहिती घेतली होती. इथं व्यक्त होताना भाषेचा आणि भाषेच्या विविध प्रारूपांचा अडसर येत नाही, ही या माध्यमांची जमेची बाजू आहे. मराठी भाषेच्या दृष्टीनं ही सकारात्मक बाब आहे. सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर मराठी भाषेचा वापर वाढलेला आहे. आरंभी या माध्यमांवर इंग्लिश भाषेचा वापर केला जायचा, पण कालांतराने देवनागरी लिपीचा वापर होऊ लागला आणि आपल्या पिढीला मातृभाषेतनं संवाद साधायला, अभिव्यक्त व्हायला आवडतं, बरोबर ना? त्यामुळं मातृभाषेचा वापर आपण या समाज माध्यमांचा वापर करत असताना करत आहोत. खरं तर भाषेत, आपल्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणं, व्यक्त होणं सहज, सोपं आणि तितकंच प्रभावी असतं हा आजच्या पिढीचा अनुभव आहे. त्यामुळं जगभरात मराठी भाषा पोचायला मदत होणार आहे यात शंकाच वाटत नाही.
समाज माध्यमांवरची मराठी भाषा ही स्वैर स्वरूपाची, लेखन नियमांचे संकेत टाळून भाषिक चौकट मोडून साकारताना दिसते. म्हणजे आपण प्रमाण लेखन ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं समाज माध्यमांवरती तसं लेखन आपल्याला आढळत नाही. शुद्ध अशुद्ध, प्रमाण भाषा, प्रमाण बोली, ग्रामीण नागरी लोकभाषा, जनभाषा या सगळ्या सीमारेषा इथं धूसर झालेल्या दिसतात. कारण ही भाषा बहुरंगी बहुपदरी आहे. आपण भाषा ही समाज माध्यमांवर येताना तिचं काय स्वरूप आहे याविषयी माहिती घेत आहोत. वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्ती, वेगवेगळे स्वभाव, प्रत्येकाचं वेगळं वय, लिंग, प्रदेश, परिस्थिती, जनसमुदाय यानुसार तिचा पोत आणि तिचा पदर आणि आशय आणि अभिव्यक्ती यामध्ये आपल्याला बदल झालेले आढळतात. या भाषेला वेगवेगळे आयाम आहेत. नाना भाषिक आविष्कार मराठी भाषेत होतील याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडियानं प्रत्येकाला आवाज दिलाय, पण भाषा घडवण्यात आणि काही प्रमाणामध्ये आपण तिला म्हणू की बिघडवण्यात सुद्धा याचा वाटा आहे. प्रत्येकाला काहीतरी व्यक्त व्हावंसं वाटतं, प्रत्येकाला काहीतरी बोलावंसं वाटतं आणि त्याला आपण असं म्हणू की प्लॅटफॉर्म या समाज माध्यमाने दिलेला आहे. या भाषा वापराचं किंवा ही भाषा वापरताना इथं आपल्याला काही निर्बंध नाहीत आणि हे निर्बंध नसल्यामुळं भाषेची शिस्त, सौंदर्य, श्रीमंती बऱ्याचदा आपल्याला हरवून जाते असं वाटतं. याकडेही मला आपलं लक्ष वेधावं असं वाटतं. इथली मराठी भाषा ही कशी आहे? मराठी, हिंदी, इंग्लिश यांचं संमिश्रण आहे. मारहिलिश अशी बहुभाषिक मिश्रण असलेली भाषा इथं आढळते. आधुनिकीकरण असेल, जागतिकीकरण असेल, नागरिकीकरण असेल, यामुळं आपला समाज बहुभाषिक पर्यावरणातला समाज बनत चालला. त्याचं प्रतिबिंबही समाज माध्यमांवरील मराठी भाषेमध्ये आपल्याला दिसून येतं. या माध्यमांमुळं वेगवेगळ्या भाषा बोली एकमेकींच्या जवळ येण्यातनं भाषेला नवं रूप प्राप्त होतं. यातून काहीतरी भाषिक नवोत्सर्जन व्हायला मदत होईल. अनेक वेगळे वेगळे शब्द घडवले जातात ज्यांना आपण मराठी भाषेने ज्यांचा स्वीकार केलेला आहे. आता माध्यमांवरची ही जी भाषा आहे ती कशी आहे, त्याला काही मर्यादा आहेत का? तर नक्कीच. माध्यमांवरची भाषा ही प्रचारकी स्वरूपाची आहे. तिच्यात कृत्रिमता, रुक्षपणा, नाटकीपणा, दिखाऊपणा खूपदा जाणवतो, कारण इथं सगळं आभासी आहे. या भाषेला काही सेन्सॉरशिप आहे का? तर नसल्यामुळं आपल्याला तो स्वैरपणा इथं प्राप्त होताना दिसतो. बऱ्याचदा मूल्य हरवलेली, विखारी स्वरूपाची, एकात्मतेला भंग करणारी भाषा ही दिसते. चंगळवादी, बाजार केंद्री मनोवृत्तीतून अधिकांशतेनं कॉपी पेस्ट आपल्याला आढळतं. कुठल्याही एखाद्या ग्रुपवरती एखादा संदेश आला की तो कॉपी पेस्ट करा आणि दुसऱ्या ग्रुपवर ढकलून द्या. त्यामुळं ही जी त्याचा काय म्हणते सर्जनशीलतेचा संकोच होत चालला आहे. अक्षरलिपी, चिन्हांची जागा आता चित्र, चिन्ह, इमोजी आणि विशिष्ट खुणांनी घेतलेली आहे. माध्यमांवर लेखन वाढलेलं आपल्याला दिसते, पण या लेखनाला दर्जा आहे का? एक विशिष्ट प्रकारची शिस्त आहे का? याचा विचारसुद्धा होणं आवश्यक आहे. या भाषेत विनोद आहेत, वैचारिक वाद प्रतिवाद आहेत, पण बऱ्याचदा द्वेषभावना त्यामध्ये असलेली दिसते. भाषिक थिल्लरपण आपल्याला जाणवतो. इथे एका नव्या भाषेने जन्म घेतला आहे, ती म्हणजे ट्रोलिंगची भाषा. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की अमुक एका अभिनेत्याला ट्रोल केले, अमुक एका प्रसिद्ध व्यक्तीला ट्रोल केलं गेलं, तर इथं जी आलेली आहे ती आहे ट्रोलिंगची भाषा. आणि या भाषेत केवळ कॉपी पेस्टचाच उद्योग चालतो असं म्हणून तिथं मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सर्जनशीलतेच्या, नवसृजनाच्या सगळ्या शक्यता मरून जातात. समाज माध्यमांवर वापरली जाणारी भाषा किंवा ही नवमाध्यम आणि समाज माध्यम यातल्या अनेक उणीवा मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते. त्यातली एक भाषिक उणीव आपल्याला सांगता येईल, ती म्हणजे समाज माध्यमांवरची भाषा बऱ्याचदा एक सुरी, सनसनाटी, काहीतरी नवीन सांगायचं आहे आणि बटपटीत अशा स्वरूपात दिसते. एखादी घडलेली घटना आवश्यकतेपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये रंगवून सांगण्यामध्ये तिला स्वारस्य आहे. इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वापरण्यात येणारी भाषा दुसऱ्याला त्रासदायक होणार नाही इतपत चांगली असावी, इतपत ती व्यवस्थित असावी असं आपल्याला वाटतं. आपल्याच हातात आलेल्या समाज माध्यमांवर वापरली जाणारी भाषा सर्वांनी जबाबदारीपूर्वक जर वापरली तर समाजाचं स्वास्थ्य बिघडणार नाही.
आणि मग त्यातून एक विवेकशील समाज निर्माण होण्यासाठी मदत होईल. मूल्यनिर्मिती, समृद्ध अशा स्वरूपाचे विचार, सकारात्मक चिंतन, विधायक चर्चा जी मराठी भाषेला आणि भाषिक अभिव्यक्तीला समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे, ती समाज माध्यमांवर अभिव्यक्त व्हायला हवी. तेव्हा अमृतातही पैजा जिंकणारी मराठी भाषा समाज माध्यमांवरही आपला निरक्षीर विवेक जपत तिचा शब्दांशब्द जगभर पोचवावा असं आपल्याला मनोमन वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, नवमाध्यमं आणि समाज माध्यमांमध्ये भाषा कशी वापरावी, कोणत्या प्रकारची भाषा वापरावी याविषयीचं विवेचन आपण आज या तासामध्ये बघितलं. यापुढं ही जी समाज माध्यमं आहेत यांच्या अधिक वापरासंबंधी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण हा व्हिडिओ बघितलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार.